हर हर महादेव, ओम नमः शिवाय। नमस्कार, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। मित्रांनो, दुपारीचे 12 वाजले आहेत आणि मी पुण्यापासून 100 किलोमीटरवर आणि नाशिकपासून 110 किलोमीटरवर श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी जाण्यासाठी आलेलो आहे। आत्ताच आमची जी लक्झरी बस होती या ठिकाणी पार्किंगला थांबवण्यात आली आणि या पुढे जवळपास अजून 5 किलोमीटर प्रवास महाराष्ट्र सरकारच्या बसने आम्हाला करायचा आहे। तर या बाजूला आपण पाहू शकता, या बाजूला भीमाशंकरचं जे ज्योतिर्लिंग आहे ते मंदिर आहे, तिकडं आपणाला जायचं आहे। तर आता आपण प्रवास करणार आहोत महामंडळाच्या बसने महाराष्ट्र सरकारच्या। चला माझ्याबरोबर, ओम नमः शिवाय। बंधू भगिनींनो, 8 किलोमीटर महाराष्ट्र सरकारच्या बसमध्ये प्रवास करत मी आता बस स्टँडवर आलेलो आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं बस आहे। या बसमध्येच मी प्रवास करून आता भीमाशंकरच्या स्टँडवर उतरलो आहे आणि आता काही वेळात मला दर्शनासाठी मंदिराकडे जायचं आहे। चला, आज गर्दी भरपूर आहे कारण तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी महादेवाची मोठी यात्रा भरते आणि त्यामुळं जवळपास 1 किलोमीटरची लाईन आता सध्या मंदिराच्या समोर लागलेली आहे। चला, गर्दी ऊन आहे, गर्दी आहे तरी सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायचंय। बंधू भगिनींनो, अजूनही जवळपास 300 मीटर मुख्य मंदिरापासून आपण दूर आहोत आणि या ठिकाणी जे महादेवाचे भक्त आहेत त्यांची गर्दी आपणाला दिसते। तुम्हाला या अगोदरच म्हणलंय की तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि तसं पाहिलं तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचे भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असतात आणि हे तर आपणास माहीत आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी 6व्या नंबरचं महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे। चला, गर्दीत आहे पण त्यामधून आपल्याला दर्शन मिळतंय का ते आपणाला पाहायचं आहे। आणि या बाजूला पहा, 4-4 तासापासून लोक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत। चला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार आपणाला दिसतंय, म्हणजे काही वेळात आपण दर्शनासाठी पोहोचू शकतो। मंदिराच्या दर्शनाला जाताना दोन्ही बाजूने आपण पाहू शकता प्रसादाचे, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ, पुष्पहार यांचे या ठिकाणी आपणास स्टोर्स लागलेले दिसत आहेत। मित्रांनो, हे जे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, त्याचप्रमाणे भीमा नदीचा उगम या ठिकाणी होतो। भीमा नदीचा उगम होतो म्हणून भीमा आणि महादेवाचं मंदिर म्हणून भीमाशंकर। या ठिकाणाहून ही नदी वाहत गेल्यावर ज्यावेळेस पंढरपूरला जाते त्या ठिकाणी जे विठ्ठलाचं मंदिर आहे ते आहे चंद्रभागेच्या तीरावर, म्हणजे या ठिकाणी असलेली भीमा तिलाच पंढरपूरमध्ये सर्व वारकरी लोक चंद्रभागा म्हणतात। त्याशिवाय या ठिकाणी शेकरू, मुठी खार त्यासाठी हे जंगल किंवा अभयारण्य संरक्षित केलेलं आहे। इथल्या जंगलामध्ये ती शेकरू प्राणी आढळतो, याशिवाय वेगवेगळे प्राणीसुद्धा या ठिकाणी अभयारण्यात आहेत। तसं पाहिलं तर खूप मोठं हे स्थान आहे, इथं एक दिवस मुक्काम केला पाहिजे आणि मुक्काम करून इथल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत। चला, आज थोडा वेळ कमी होता त्यामुळं थोड्याशा संक्षिप्त गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या। ज्यावेळेस पुढच्या वेळेस मी येईल त्यावेळेस 1-2 मुक्काम करून आपल्या व्हॉगच्या माध्यमातून या ठिकाणच्या आणखी काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे।